आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. खानापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय वैभवदादा पाटील यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे नेते आणि आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, आपल्या मतदारसंघाचे समन्वयक माननीय हयूमक सावनूरकर, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय देवराजी पाटील, कार्याध्यक्ष माननीय ॲडव्होकेट वैभवदादा, माननीय बाबासाहेब मुळीक, दोन्ही तालुक्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर सर्व सन्माननीय उपस्थित आहेत ते मान्यवर मंडळी, आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू, साहेबांची गडबड आहे तरी परंतु काही गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख होणं मला गरजेचं वाटतं म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. सुरुवातीला मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचं ऋण निर्देशित करतो की वैभवदादांच्या उमेदवारीला त्यांनी या ठिकाणी मान्यता दिली आणि या निमित्तानं आपल्यासमोर प्रतिनिधी म्हणून या पक्षाच्या वतीनं माननीय वैभवदादांना उमेदवारी देण्यामध्ये त्यांनी सकारात्मकता दाखवली त्याबद्दल त्यांचं मी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. हे सर्व करत असताना फक्त वैभव माझा मुलगा आहे म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून त्यांनी नाही या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली. गेल्या 10-15 वर्षांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रामध्ये वैभवदादांनी केलेल्या कामाची दखल म्हणून आणि त्याची दखल घेऊन त्या भविष्यामध्ये अनेक चांगल्या प्रकारचं काम या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून ते करू शकतील या गोष्टीची त्यांनी दखल घेतली, दान घेतली आणि मग त्यांना उमेदवारी दिली. मी आपल्याला माझ्या बद्दल सांगण्यापेक्षा मी सोडून गेल्या 15 वर्षांमध्ये वैभवदादांनी केलेल्या कामाचा एक तुम्हाला या ठिकाणी काही उल्लेख करून दाखवतो की त्याच्यामुळे तुम्हाला पटेल. वैभवदादा वयाच्या 26-27 वर्षे नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर मी नगरपालिकेमध्ये फार कमी जात होतो परंतु वैभवदादांनी एकंदरीत या नगरपालिकेची आतापर्यंत असलेली प्रथा, परंपरा, सगळे काय असणाऱ्या गोष्टीचं या ठिकाणी पालन करण्याचा प्रयत्न केला आणि काम करता करता देशपातळीवरती विटा नगरपालिकेचा स्वच्छ अभियानामध्ये 1,00,000 लोकसंख्येच्या आतल्या शहरामध्ये देशामध्ये एक नंबर आणण्याचा त्यांनी या ठिकाणी बहुमान मिळवला या गोष्टीवर मला रास्त अभिमान वाटतो. फक्त सरकारी पैशानं काम करणं याहीपेक्षा सर्व लोकांना बरोबर घेणं आणि वेगवेगळ्या अभियानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देणं ही भूमिका वैभवदादाची मी पाहिली आणि मला निश्चितपणे त्यावेळेला वाटलं की काहीतरी चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं काहीतरी चांगलं घडू पाहतंय त्याचे संकेत मला मिळाले. मी ज्यावेळेला इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायला गेलो त्यावेळी मी फक्त पॉलिटेक्निक सुरू करावं असा माझा विचार होता परंतु वैभवने सांगितले की पॉलिटेक्निकसाठी आपल्याला राबायचं आहे आणि आपल्याला डिग्रीसाठी राबायचं आहे आणि बघता बघता डिग्री आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज फुल फ्लेज या ठिकाणी ते उभा करू शकले. मला अभिमान वाटतो की आपल्या या परिसरामध्ये वालचंद कॉलेज, RIT, डांगे, नंतर आपलं आदर्श कॉलेज, इतक्या चांगल्या पद्धतीनं आपलं कॉलेज उभा करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. हे नामांकन मिळवणं
आणि ग्रामीण भागामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची या ठिकाणी जी दालनं उभा केली त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मग त्याबरोबर फार्मसी असेल, नर्सिंग असेल, CBSE असेल, आपल्या खानापूरमध्ये केलेली शाळा असेल, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी तरी काम करून दाखवलं. शाळा चांगल्या चालवल्या, पतसंस्था चांगल्या दाखवल्या, चांगल्या प्रकारच्या बँका चालवल्या. हे सगळं एका बाजूला असताना मग पुढच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना संधी मिळावी म्हणून आम्ही आग्रही धरायलो आणि या पुढच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद वैभवदादाला द्यावा ही आग्रहाची माझी विनंती आहे. एका बाजूला सगळं सगळं आपण चांगलं करत गेलो. मी माझ्या 10 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये एक नियोजन पद्धत या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला, बरोबर त्याच्या उलट या 10 वर्षामध्ये. टेम्पोचं तरी 30 वर्ष चाललेलं आपण टेम्पो ऐकतोय, पाहिजे का तर पाहिजे, परंतु केलं ते सगळं माझं मीच केलं आणि याच्या मागे दिलेल्या योगदानाचं जर 0 किंमत होत असेल तर आता पुन्हा त्यांच्या वारसदारांना सुद्धा सांगावं लागेल की असं ही बेमानगिरी आम्ही खपवून घेणार नाही. या सगळ्या योजनेचं श्रेय सर्वांचं आहे आणि सामुदायिक श्रेय घेणं हे या निमित्तानं आपल्याला दाखवून द्यावं लागेल. त्याच्यासाठी टेम्पूच्या विषयामध्ये जास्त मी जात नाही, आपल्या सर्वांना त्याची माहिती आहे. परंतु या 10 वर्षामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये केलेल्या कामाचा आणि विकासाची घोडदौड या निमित्तानं थांबली गेली असं माझं स्वतःचं मत आहे. जसं एका बाजूला आपल्याला MIDC उभा करता आली या 10 वर्षामध्ये, त्या बाबतीमध्ये काही नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करता आली या 10 वर्षामध्ये, त्या बाबतीमध्ये काही नाही. औद्योगिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रगती करता आली आपल्याला 10 वर्षामध्ये, या 10 वर्षामध्ये काही घडलं नाही. किर्लोस्करांचा एक कारखाना उभा राहिला, 1000-2000 कोटीचं जर शेकडो लोकांना काम मिळालं, या 10 वर्षामध्ये काहीही नवीन निर्मिती झाली नाही. उभं केलेलं क्रीडा संकुल या निमित्तानं घाणेरीची झाडं उगवली पण आपण केलंय म्हणून या जिल्हा तालुक्यातील या मतदारसंघातील क्रीडा क्षेत्रावरती प्रचंड अन्याय या 10 वर्षामध्ये झाला. इलाजच नाही म्हणून आम्ही बाबा ओकेलांना माहिती आहे की आपण एवढी मोठी इमारत बांधून आपण तयार ठेवली कोर्टाची म्हणून जिल्ह्याचं आणि सेशन कोर्ट आपल्या विट्यामध्ये चालू झालं, याचं सुद्धा क्षेत्र त्यावेळेला आपण केलेल्या कामाला आपल्याला द्यावं लागेल. आपण अनेक चांगली शासकीय इमारती बांधल्या, ज्या विट्यात बांधल्या तेवढ्याच मी आटपाडीला बांधल्या. पण या 10 वर्षामध्ये गटारी रस्ते या व्यतिरिक्त काही आपल्याला दिसलं नाही. तेही या 5 वर्षामध्ये त्याचा कळस गाठला गेला की आपण पाहिलं असेल की ज्या वेळेला हे सरकार आपलं आघाडीचं सरकार गेलं आणि आता शिंदे सांचं सरकार आलं, त्यावेळेला जे काही डीलिंग झालं असेल 50 खोके एकदम ओके, त्याच्यामध्ये अधिकची भर घालण्यासाठी या सरकारला सरकारनं या आमदार लोकांना पैसे दिले आणि तुमचं तुम्ही काम करा, 5-10% काय घ्यास ते घ्या आणि तुमच्या पद्धतीने तुमचा कोटा पुरा करा, ही भूमिका या ठिकाणी सरकारनं घेतली. मी ज्यावेळेला 10 वर्षामध्ये टेम्बूसाठी 1200 कोटी रुपये आणले म्हणून सांगितलं, त्यावेळेला याच लोकांनी माझ्या नावानं प्रचार केला की याचं 10% काढलं तर पैसे किती झाले. मग आता तुम्ही इतकं चांगलं सांगता एवढं पैसे आणले, तुमचं 10% काढल्यानं पैसे किती झाले. दिवंगत आमदारांनी एक गोष्ट चांगली केली, 2 पिढ्याचं कल्याण करणारं गटळ जमवून त्यांना दिलेलं आहे, त्याच्यापासून तुम्ही सावध राहा. तुम्ही आहात, आपण आहोत, नीतिमत्ता आहे आपल्याकडं, काम करण्याची धमक आहे, उमेद आहे, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद, पक्षाचा आशीर्वाद आहे, पवारसाहेबांच्या यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, साहेबांच्या शुभेच्छा आहेत. मला फक्त एकच धोका या निवडणुकीमध्ये वाटतो, तो फक्त खोक्यांचा धोका वाटतो, त्याच्यासाठी तुम्ही सांभाळून राहा. आपल्याला या निमित्तानं निष्ठेचं, सचोटीचं आणि या ठिकाणी काहीतरी विचाराचं सरकार आपल्याला आणायचं आहे. या 5 वर्षामध्ये या सगळ्या पक्षांच्या फाटाफुटीमध्ये हे राजकारणाची उभं तुमच्या आमच्यापेक्षा सामान्य लोकांना सुद्धा झालेली आहे. अशा वेळेला नीतिमत्तेचं, सचोटीचं आणि आपल्या विचाराला एकनिष्ठ असणारं सरकार पुढच्या काळामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आणायचं आहे. त्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. माननीय जयंत पाटील साहेबांना या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी या निमित्तानं आपल्याला द्यायची आहे, त्याच्यासाठी ही सरकार आपल्याला या काळामध्ये आणलं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारचं आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी सरकार उद्या उभा करायचं आहे, त्याच्यासाठी वैभव पाटलाची उमेदवारी आपल्या समोर आहे. आता आपण दौरे करतोय, मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की लोक स्वतःहून पुढे येत आहेत. माननीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ह्या तुतारीच्या काय आकर्षण आहे लोकांना, कोणास्टॉक तुतारी म्हटलं की लगेच सगळे तरुण मुलं इतके उत्साहानं पुढे येत आहेत. मी प्रत्येक गावामध्ये जातोय, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जातोय, शहरामध्ये जातोय, प्रत्येकाचा प्रचंड उत्साह आहे.
मला तरी असं वाटतं की ही किती जरी खोकी वाटली तरी सुद्धा ही निवडणूक आता या लोकांनी हातात घेतलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुतारीच विजयी करायचा हा निर्णय या निमित्तानं सगळ्यांनी घेतलेला आहे। म्हणून मला पुढच्या काळामध्ये तुम्ही सावधपणे राजकारण करत असताना सावधपणे राहा। आपल्याला या ठिकाणी जयंत पाटलाचं नेतृत्व मोठं करायचं आहे। माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या या निमित्तानं असणाऱ्या ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी असणारे हे शिरोभूषण आपल्याला साबूत ठेवायचं आहे। त्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये तुतारी या चिन्हापुढचं बटन दाबून आपण वैभवदादाला आशीर्वाद द्या। मी पाचकाय सभेमध्ये सांगितलं, साहेबांना मी सांगतोय की माझ्या या ठिकाणी असलेल्या संस्कार आणि माझ्या असणाऱ्या या निमित्तानं असणारं रक्ताचं नातं साहेब तुम्हाला कधीही पुढच्या काळामध्ये तुमच्या नजरेच्या टप्प्यात राहील याचं अभिवचन मी देतो। कधी सुद्धा या निमित्तानं तुमचा नुसतं आपण डोळ्यानं खुणवावं आणि वैभवने ऐकावं याची हमी या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि पुढच्या काळामध्ये या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या तुतारी चिन्हापुढचं बटन दाबून आपण सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला कळकळीची प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।